उन्हाचा वाढता पारा आणि पाण्याचे झपाट्याने होत असलेले बाष्पीभवन यामुळे चांदोली धरणातील पाण्याची पातळी वर्षेवर खालावत चालली आहे. चांदोली धरणातील पाण्याने अगदी तळ गाठला आहे. धरणामध्ये फक्त 5.48 टीएमसी म्हणजे केवळ 20% पाणी साठा शिल्लक राहिला आहे. गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदा शिराळा तालुक्यात उन्हाळा अधिकच जाणवू लागला आहे. यावर्षी तालुक्यातील तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या घरात गेला आहे. तालुक्यातील अनेक तलावातील पाण्यानं तळ गाठला आहे. तर 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात 5.48 टीएमसी म्हणजेच धरणात 19.93% एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. अशातच वारणा धरणातून कालव्या मार्फत शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी कालव्यांच्या दुरावस्थेमुळे वाया जात आहे. सध्या धरणातून नदी पात्रात 1165 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कालव्याद्वारे 200 क्युसेक पाणी शेतीसाठी सोडण्यात आले. असे एकूण 1365 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज या धरणात 5.48 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे.